गणेश पारमार्थिक मित्रमंडळ डेरेमळा नारायणगाव येथे गणेश उत्सवात अनोखा उपक्रम हरिभक्त परायण भगवताचार्य महेंद्र महाराज नलावडे यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी या हरिकीर्तनासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर महेंद्र महाराज यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सर्व बातमीचा आढावा घेतला आहे आमचे नारायणगावचे प्रतिनिधी शरद शेळके यांनी, पाहुयात. त्या रांगेमध्ये लागतो गोपाळपुरेपासून रांग लागलेली असते. 48 तास रांगेमध्ये उभं राहून त्या ठिकाणी त्याला सहज दर्शन सुद्धा होत नाही. आणि ज्याच्याकडे VIP पास आहे ना, 1000 रुपयाचा पास देतो, लगेच त्या ठिकाणी गरुड खांबामध्ये प्रवेश. पैसा बिन यार माझा पैसा भगिनी के पास, पैसा बिन देव नाही करते सहाय हे कहे कवी केशवदास, पैसा रुखू सदा पास. केशवदास नावाचे कवी सांगतात की म्हणून माणसाने पैसा आपल्याजवळ ठेवावा, फक्त कसा ठेवावा याचं विवेचन जगद्गुरु तुकोबारायकडे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. लक्षात ठेवा, पैसा बिन देव नाही करते सा आहे कहे कधी केशवदास, पैसा रखो सदा पास. पैसे बिन मुर्देने लकडी होऊन पाहिजे. पैसा जर नसेल तर मुर्द्याला जाळायला लाकूड सुद्धा मिळालं नाही. इतिहास आहे, हरिश्चंद्र तारारायणीचं चरित्र तुम्ही वाचा. डोंबा घरी विकल्यानंतर हा जेव्हा त्या मसनवाट्यामध्ये काम करायचा, तो रोहिताला सर्पदंश झाला, मरण पावला, त्याची आई ती तारा घेऊन आली. पण हरिश्चंद्राने सांगितलं तर त्या ठिकाणी पैसा जर असेल, द्रव्य जर असेल, तर त्या ठिकाणी मी अंत्यविधी करून देईल, अन्यथा नाही. कहे कही केशवदास, पैसा रखू सदा पास. पैसा बिन मुर्देने लकडी होऊन पाहिजे. म्हणून पैसा असेल धनेन कांता. पैसा जर असला ना तर बायको सकाळी सकाळी तुम्हाला आठवणात चहा आणून देईल. आणि तुमच्याकडे जर पैसा नसेल ना तर तुम्हाला सकाळी लवकर उठून चूल पेटून स्वतःची आंघोळ करून बायकोला गरम पाणी देऊन स्वतः चहा ठेवून स्वतः पिऊन तिच्या उशाला एखादी कपशी भरून ठेवावी लागेल. धनेन कांता, म्हणजे सगळ्यात माता भगिनी अशा आहेत असं नाही, पण शास्त्र हे नेहमी प्रायः बोलत असतं, एव्हरेज सरासरी सांगत असतं. लक्षात घ्या, धनेन कांता कपटेन शत्रू. शत्रूला जर ताब्यात ठेवायचं असेल तर कपट करायला शिकलं पाहिजे. गणिनी कावा, लक्षात ठेवा, शत्रू हा कपटाने ताब्यात ठेवावा लागतो. कपटेन शत्रू सत्येन मित्रम. मित्र जर तुम्हाला कायम तुमच्या ताब्यात ठेवत असेल तर तुमच्या जीवनामध्ये सत्य असावंच लागतं. लक्षात ठेवा, सत्याशिवाय मित्र कायम तुमच्या जवळ राहू शकत नाही. सत्येन मित्रम कृपयाच पुत्र. मुलाला जर ताब्यात ठेवायचं असेल तर मुलावर अत्यंतिक प्रेम करा, अत्यंतिक दया करा. सत्येन मित्रम कृपयाच पुत्रम ज्ञानेन मोक्षोह वशमानयन्ति. आणि मोक्ष जर ताब्यात ठेवायचा असेल, मोक्ष जर अंकित करायचा असेल, प्राप्त करायचा असेल, तर ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. म्हणून ज्ञानाशिवाय मोक्ष नाही, कृपेशिवाय पुत्र ताब्यात नाही, सत्याशिवाय त्या ठिकाणी मित्र ताब्यात नाही. लक्षात ठेवा, धनाशिवाय पत्नी ताब्यात नाही, कलेशिवाय राजा ताब्यात नाही, तसं भावाशिवाय भगवंत आपल्या ताब्यात राहू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारा सांगतात, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय. भगवंत जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुमचं अंतकरण भावयुक्त असावं. भावयुक्त अंतकरणाने तुम्ही भगवंताची आराधना केली पाहिजे. आपण भगवंताची आराधना करतो ना, याच नाही.